कडेगाव तालुक्यात 43 गावातील ग्रामपंचायतीचा 5 वर्षाचा कार्यकाल ऑक्टोबर मध्ये पूर्ण होत असून या गावात ऑक्टोबर मध्ये निवडणुकीचा धुरळा उडणार आहे। शासनाच्या वतीने निवडणूक असणाऱ्या गावातील वॉर्ड निश्चिती व आरक्षण सोडतीचे काम पूर्ण झाल्याने कोणत्याही परिस्थितीत निवडणुका होणार हे निश्चित मानले जाते। निवडणुकीला अजून महिना ते 1.5 महिन्याचा कालावधी असला तरी सध्या गावागावात राजकीय घडामोडींना वेग आलाय। काँग्रेस भाजप व राष्ट्रवादी गट एकमेकांसमोर आमने सामने येणार आहेत। थेट सरपंच पदामुळे या निवडणुका अत्यंत चुरशीच्या व संघर्षाच्या होतील असे चित्र आहे। सध्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा एकदा गावागावात राजकीय वातावरण पाहायला मिळणार आहे। त्यासाठी गावागावच्या भाजप काँग्रेस व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या राजकीय हालचाली गतिमान झाले। सध्या आसत कुंभारगाव देवराष्ट्रे सोनसर पाडळी मोहिते वडगाव अपशिंगे अमरापूर खंबाळे औंध तडसर निमसोड नेरली आंबेगाव खेराडे विटा कुपेवाडी नेवरी भिकवडी खुर्द येवलेवाडी हनुमंतवडीये उपाळी मायणी कारंडेवाडी येडे रायगाव विहापूर साळगाव सोहोली हिंगणगाव बुद्रुक वांगी रेणुशेवाडी हिंगणगाव खुर्द या गावात माजी राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम गटाची सत्ता आहे। कडेपूर कोतवडे शिरगाव चिखली शिवाजीनगर खेराडेवांगी उपाळे वांगी बेलवडे तोंडोली बोंबाळेवाडी शेळकबाव या गावात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या गटाची सत्ता आहे। त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कदम देशमुख कार्यकर्त्यांनी कंबर कसली। या निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कारखान्याच्या निमित्ताने लाड गटाचे अनेक गावात छोटे मोठे गट निर्माण झाले। ते सध्या स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहेत। गाव पातळीवर होणाऱ्या या निवडणुकांवर विधानसभा निवडणुकीचे गणिते अवलंबून असतात। त्यामुळे गाव पातळीवरील या निवडणुकीला एक वेगळे महत्त्व असते। या निवडणुकीत माजी राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम व भाजपचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आमदार अरुणअण्णा लाड यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे। आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यासाठी राजकीय ताकद पणाला लागणार आहे। सध्या तिन्ही गटांकडून राजकीय व्यूहरचना आखण्यास सुरुवात झाली आहे। परंतु हा निवडणुकीचा धुरळा उडल्याने देशमुख कदम लाड गटाची प्रतिष्ठा पणाला लागली इतकं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट 7.